पुढची बातमी भंडाऱ्यातून. ऐन पावसाळ्यामध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडलेत. भाजीपाल्यासह टोमॅटोच्या दरात देखील प्रचंड वाढ झालेली आहे. पाकिस्तानमध्ये टोमॅटोला मोठी मागणी असल्यानं भारतातील अनेक भागांमधून टोमॅटो पाकिस्तानमध्ये निर्यात केला जातो. पूर्व विदर्भामध्ये स्थानिक पातळीवरती उत्पादित केला जाणारा टोमॅटोचं पीक मे महिन्यानंतर बाजारामध्ये येत नाही, त्यामुळे विदर्भामधील बाजारामध्ये सध्या टोमॅटो दुर्मिळ झालाय. परिणामी दर वाढलेले आहेत. भंडारा नागपूरसह विदर्भातील बाजारपेठांमध्ये आता दक्षिणेमधून टोमॅटोची आयात केली जाते. आधी शेतकऱ्यांच्या स्थानिक टोमॅटोला प्रति कॅरेट 300 रुपयांपर्यंत दर मिळत होता. आता दक्षिणेतून येणाऱ्या टोमॅटोला 1 कॅरेटमागे तब्बल 2000 रुपये मोजावे लागतात. आणि या संदर्भातल्या अधिक अपडेट देतात आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई. प्रशांत, विदर्भ असो पूर्व विदर्भ असो, या भागातील शेतकरी ज्या पद्धतीनं शेतीपूरक व्यवसाय भाजीपाल्यांचा करतात, मे महिन्यापर्यंत या भागातील शेतकऱ्यांचा टमाटर बाजारामध्ये विक्रीसाठी येतो. मात्र आता मे महिन्यात संपलेला आहे आणि टमाटर ची जी खेप होती ती बंद झालेली आहे आणि आता शेतकरी खरीप हंगामासाठी लागलेला आहे. त्याच्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचा टमाटर मार्केटमध्ये येणं बंद झालेलं आहे आणि या भागातील ग्राहकांचा गृहिणींच्या रोजच्या भाज्यांसाठी वापरण्यात येणारा टमाटर आता दक्षिणेतून येत आहे, ज्यामध्ये तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून इथे टमाटरचे खेप येत आहेत. भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः एका दिवसाला 10,000 कॅरेट्स टमाटरची गरज आहे. मात्र सध्या पाकिस्तानमध्ये टमाटर, भारतातून टमाटरची मोठी मागणी आहे आणि पाकिस्तानात जाणाऱ्या टमाटरला मोठी मागणी आहे. त्याच्यामुळे भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर इकडे कॅरेट्स ज्या पद्धतीनं पाहिजे त्या प्रमाणामध्ये कॅरेट्स उपलब्ध होत नाहीत. 10,000ची गरज असताना साधारणतः 3,000 कॅरेट्स भंडारा जिल्ह्यात पुरवठा होत आहे. त्याच्यामुळे साहजिकच या कॅरेट्सला दरही मोठ्या प्रमाणात आहे. मागील 15 दिवसाचा जर विचार केला, पूर्वीचा विचार केला तर 5 ते 10 रुपये किलोनी टमाटर विकले जात होते. मात्र आता पाकिस्तानमध्ये मोठी मागणी झाल्यामुळे हे टमाटरचे रेट आता 80 ते 90 रुपये किलो दराप्रमाणे विकले जात आहे. प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.